सध्या महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये गृहकलह सुरू आहे सुरुवातीला विरोधकांच्या माऱ्यासमोर सत्ताधारी गार झाले होते पण आता सत्ताधाऱ्यांना सुद्धा विरोधकांना विशेषतः देवेंद्र फडणवीसांना कोंडीत पकडण्याची एक संधी मिळाली आहे परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अनेक आरोप सरकारवर केले होते बदल्यांचं रॅकेट सुरू असून आपल्याकडे त्याबद्दलचा डेटा असल्याचीही माहिती त्यांनी दिली होती त्यानंतर फोन टॅपिंग प्रकरणावरून राज्यात खळबळजनक माहिती सुद्धा समोर आली होती आणि रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप झाले होते त्यांच्या चौकशीची मागणी सुद्धा करण्यात आली होती आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील एड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपबरोबर राहावं हो। यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली होती त्यांना फोन केले होते त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलंय मेरे साथ चाय पियोगे हो तो नमक हरामी नाही होगी असंही रश्मी शुक्लांनी त्या आमदारांना म्हटलं होतं असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले तर रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की रश्मी शुक्ला यांना जेव्हा फोन टॅपिंगच्या पत्राविषयी समजलं तेव्हा आपण पकडलो गेलो असल्याचं त्यांना लक्षात आलं त्यावेळी रश्मी शुक्ला यांनी रडून माझ्या पतीचं आत्ताच निधन झालंय असं म्हणून माफी मागितली होती त्यांनी दिलेलं लेखी पत्र सुद्धा परत मागितलं होतं बरं झालं तेव्हा सरकारने ते पत्र परत दिलं नाही आता कळतं की हा कटाचा भाग होता रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले तसंच विरोधकांकडून सातत्यानं केल्या जाणाऱ्या आरोपांसंदर्भात मागणी संदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की आम्ही शपथ घेतल्यानंतर छत्तीसाव्या तासानंतर राष्ट्रपती राजवट लागू होणार असं बोललं जाऊ लागलं होतं त्यात काही नवं नाहीये जितेंद्र आव्हाड म्हणाले की निष्कारण टॅपिंगच्या नावाखाली बदल्या बदल्याच्या नावाखाली मोठं रॅकेट असं महाविकास आघाडीला बदनाम करण्याच्या षडयंत्राचा मुख्य कोणी असेल तर त्या रश्मी शुक्ला या आहेत परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार घडल्याचंही जितेंद्र आव्हाडांनी सांगितलंय तर ज्या आमदारांना धमकावण्यात आलं होतं ते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभेतील अपक्ष आमदार आहेत सध्या ते महाराष्ट्र सरकारमधील सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण वैद्यकीय शिक्षण अन्न आणि औषध प्रशासन वस्त्रोद्योग सांस्कृतिक कार्य या विभागाचे राज्यमंत्री आहेत महाविकास आघाडीमध्ये यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता त्यानंतर शिवसेने त्यांना मंत्रिपद दिलं होतं त्यामुळे आता रश्मी शुक्ला आणि भाजपकडून या जितेंद्र आव्हाडांच्या आरोपांना काय प्रत्युत्तर दिलं जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत आव्हाडांच्या आरोपात किती तथ्य आहे हेही समोर येईलच पण या एकूणच प्रकरणावर खरंच एका आमदाराला एक आय अधिकारी धमकावू शकतो का यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आमचं लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद